नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7व्या युनिटमधला तिसरा घटक पाहणार आहोत. घटकाचं नाव आहे अभ्यासक्रमाचे प्रकार, टाइप्स ऑफ करिक्युलम. अभ्यासक्रम वेगवेगळ्या प्रकारे अभ्यासक्रमाची रचना केली जाते आणि म्हणून अभ्यासक्रमाचे कोणकोणते प्रकार आहेत त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पहिला प्रकार आहे विषय केंद्रीय अभ्यासक्रम. विषय केंद्रीय अभ्यासक्रम ही संकल्पना परंपरेपासून चालत आलेली आहे, म्हणजे हा अभ्यासक्रमाची जी संकल्पना ही परंपरागत आहे. विषयाच्या माध्यमातून याच्यामध्ये शिक्षण दिलं जातं, म्हणून नावावरूनच आपल्याला विषय केंद्रीय अभ्यासक्रम असं सांगता येईल. म्हणजे या अभ्यासक्रमाच्या केंद्रबिंदू हा विषय असतो, विषयाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं, या कल्पनेवर आधारित हा अभ्यासक्रम असतो. शिक्षक व पाठ्यपुस्तक या दोन गोष्टींचा याच्यामध्ये विशेष महत्त्व असतं. म्हणजे शिक्षक हे पुस्तकाच्या सहाय्यातून विषयाच्या माध्यमातून अध्यापन करत असतात, म्हणून हा अभ्यासक्रमामधील शिक्षक आणि पाठ्यपुस्तक या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिले जातं. विद्यार्थ्यांच्या गरजा व क्षमता यांचा विचार यात केलेला दिसून येत नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांना शिकवत असतेवेळी प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो, प्रत्येकाच्या गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात, परंतु सर्व विद्यार्थ्यांना एक समोर ठेवून सर्वांना समान पद्धतीनं हा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्यामुळं याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा आणि क्षमता यांचा विचार केलेला दिसून येत नाही. अध्ययनाचे मानसशास्त्रसुद्धा इथे विचारात घेतलं जात नाही, कारण शिकवत असतेवेळी प्रत्येक विद्यार्थ्याचा वयोगट हा वेगवेगळा असतो आणि विद्यार्थ्यांच्या समजून घेण्याच्या क्षमताही वेगवेगळ्या असतात, त्यामुळं प्रत्येकाला समजेल अशा पद्धतीनं शिकवावं लागतं. पण या अभ्यासक्रमामध्ये इथं विद्यार्थ्यांच्या क्षमता किंवा विद्यार्थ्यांच्या गरजा त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचं मानसशास्त्रसुद्धा विचारात घेतलेलं नसतं. फक्त या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी हा परीक्षार्थी बनतो, म्हणजे विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवणारा हा अभ्यासक्रम असतो, म्हणून विद्यार्थ्यांना तो पेलवणारा नसतो. हे विद्यार्थी केंद्रित नसल्यामुळं, कारण हा अभ्यासक्रम विद्यार्थी केंद्रित नसल्यामुळं तो विषय केंद्रित असतो आणि म्हणून विद्यार्थी केंद्रित नसल्यामुळं तो विद्यार्थ्यांना पेलवणारा नसतो. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा, अध्ययन शैलीचा विचार येथे केलेला नसतो आणि म्हणून या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत नाही आणि म्हणून विषय केंद्रीय अभ्यासक्रम हा पुस्तकाच्या माध्यमातून विषयाच्या माध्यमातून शिकवणारा अभ्यासक्रम आहे. इथं विद्यार्थ्यांच्या गरजा आणि क्षमता लक्षात घेतल्या जात नाहीत. दुसरा अभ्यासक्रम आहे उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रम किंवा एकात्मिक अभ्यासक्रम असं त्याला आपण म्हणतो. उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रम याच्या नावावरूनच आपण इथं लक्षात येतं की या अभ्यासक्रमामध्ये विविध उपक्रमांना जास्त महत्त्व असतं. विषय केंद्रीय अभ्यासक्रमाचे दुसरे टोक म्हणजे उपक्रम केंद्रीय किंवा एकात्मिक अभ्यासक्रम होय. याच्यातून कृतीतून शिक्षण देणं हे या अभ्यासक्रमाचं सूत्र आहे. म्हणजे इथं कृतीला महत्त्व असतं, यात विविध उपक्रमांचा समावेश केलेला असतो. या अभ्यासक्रमामध्ये कृतीला महत्त्व असतं आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून इथं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं. मग त्याच्यामध्ये सर्जनशील उपक्रम असतील, शारीरिक उपक्रम असतील, परिसरावर आधारित उपक्रम असतील, सामाजिक उपक्रम असतील, यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ शारीरिक असेल तर खेळ, संगीत, आरोग्य, परिसर असेल तर इतिहास, भूगोल, विज्ञान, सहल, यासारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहकार्याने इथं उपक्रमांचं आयोजन किंवा नियोजन केलं जातं. या अभ्यासक्रमातून एकात्मिक अनुभव दिले जातात, कृतीच्या आधारे हे अनुभव दिले जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभिरुची निर्माण होते. शिक्षक सतत जागृत आणि कार्यरत राहतात, त्यामुळं विद्यार्थ्यांना इथं सर्वसमावेशक अनुभव देणं शक्य होतं आणि म्हणून उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये कृतीला महत्त्व असतं, सर्वसमावेशक अनुभव इथं दिले जातात आणि म्हणून या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये सर्व विषयांना महत्त्व दिलं जातं. म्हणून एकात्मिक अनुभव देणे, कृतीतून शिक्षण देणे, विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण देणे आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपक्रमांचं आयोजन करणं हे अभ्यासक्रमात अपेक्षित असतं.
तिसरा अभ्यासक्रम आहे अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम। अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो, त्याच्या गरजा अभिरुची इथं गरजा किंवा अभिरुचीला भरपूर वाव असतो। विद्यार्थी केंद्रस्थानी असल्यामुळे विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास, विद्यार्थ्यांना परिस्थितीचं आकलन करून देणे हे अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमामध्ये अपेक्षित असतं। म्हणजे अनुभवातून शिक्षण देणं हे अनुभव केंद्रीय अभ्यासक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। विविध उपक्रमांच्या सहाय्याने विविध अनुभव दिले जातात। उपक्रम पूर्ण केले की त्यातून अनुभव मिळत असतो विद्यार्थ्यांना। हा अभ्यासक्रम बदलत्या परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी शिकवतो आणि म्हणून विविध अनुभव दिले जातात आणि या अनुभवातून विद्यार्थी शिकतो। बदलत्या परिस्थितीशी समायोजन कसं साधायचं याचं योग्य नियोजन या अभ्यासक्रमात केलेलं असतं। विद्यार्थी केंद्रबिंदू असल्यामुळे विद्यार्थ्याच्या विकासाला इथं अग्रक्रम दिलं जातं किंवा महत्त्व दिलं जातं आणि म्हणून हा अभ्यासक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण अनुभवातून शिकल्यामुळं विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवणं सोपं जातं। विद्यार्थी हा केंद्रस्थानी असतो आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून बदलत्या परिस्थितीत समायोजन कसं साधायचं याचं शिक्षण अनुभवाच्या सहाय्याने या अभ्यासक्रमात दिलं जातं। म्हणून अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो। चौथा अभ्यासक्रम आहे मूलभूत अभ्यासक्रम। मूलभूत अभ्यासक्रमात मूलभूत ज्ञान आणि कौशल्य यांचा समावेश होतो। म्हणजे या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे जे काही मूलभूत ज्ञान मिळायला पाहिजेत किंवा मूलभूत जी कौशल्य असतात ती कौशल्य विकसित व्हायला पाहिजेत याच्यावर भर दिलेला असतो। मूलभूत गरजा त्या पूर्ण करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य डोळ्यासमोर ठेवून याची आखणी केलेली असते आणि म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान आणि कौशल्य व्यवस्थितरित्या मिळावीत, त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात याच्यासाठी त्याची आखणी केली जाते। विद्यार्थ्याच्या विकासाला आवश्यक असणारे अनुभव याच्यामध्ये समाविष्ट असतात आणि म्हणून मूलभूत ज्ञान आणि कौशल्य मिळवण्यासाठीचा मूलभूत अभ्यासक्रम असतो। गरजेप्रमाणे विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवलं जातं। ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची गरज असेल त्या पद्धतीनं कौशल्य ज्ञान त्यांना दिलं जातं आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणून मूलभूत अभ्यासक्रम हा ज्ञान आणि कौशल्य विकसित करणारा असा अभ्यासक्रम आहे। त्याच्यानंतर पाचवा अभ्यासक्रम आहे सुप्त अभ्यासक्रम। आता सुप्त अभ्यासक्रमामध्ये सार्वजनिक ठिकाणी आपण वर्तन कसं करावं, सार्वजनिक ठिकाणी आपल्या आंतरक्रिया किंवा बोलणं चालणं कसं असावं, वडीलधाऱ्याविषयींचं आपलं मत काय असावं किंवा त्यांच्याशी कसं वर्तन करावं, वागावं, या गोष्टींच्या वर्तनाशी संबंधित हा अभ्यासक्रम असतो। म्हणजे विद्यार्थ्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा विकास करणारा हा अभ्यासक्रम आहे। सामाजिक जाणीवेतून आपलं वर्तन कसं असावं, आपण कशा पद्धतीनं वागावं, वडीलधाऱ्यांशी कशा पद्धतीनं बोलावं, म्हणजे संपूर्ण वर्तनाशी संबंधित हा अभ्यासक्रम असतो। यातून विद्यार्थी वर्तन व मूल्य शिकतात, म्हणजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे समाजात किंवा कोणती मूल्ये आपण आत्मसात केली पाहिजेत याच्याशी संबंधित हा अभ्यासक्रम असल्यामुळे मूल्य आणि वर्तन विद्यार्थी शिकतात। सामाजिक जीवनात कसं वागावं यासाठी हा महत्त्वाचा अभ्यासक्रम असतो। या अभ्यासक्रमातून विविध जीवन कौशल्ये रुजवण्यावर भर असतो। जीवन जगत असताना जी विविध कौशल्ये आपल्याला आत्मसात करावी लागतात ती कौशल्ये आत्मसात करण्यावर किंवा देण्यावर या अभ्यासक्रमातून भर असतो। शाळेतील वर्गात आणि वर्गाबाहेरील विविध कार्यातून किंवा कार्यक्रमातून या सुप्त घटकांचा विकास होतो आणि म्हणून वर्गात किंवा वर्गाबाहेर जे काही अनुभव मिळतात त्या अनुभवातून या सुप्त गुणांचा विकास होत असतो। म्हणून शाळेतील प्रशासक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील किंवा इतर सहकारी असतील, कर्मचारी असतील, यांच्यात जी काही आंतरक्रिया घडते किंवा यांचं जे काही वागणं असतं, वर्तन असतं, याच्यातून हे अध्ययन सहज आणि सुप्तरित्या होत असतं। म्हणून सुप्त अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांची जीवन कौशल्य रुजवणारा वर्तनाशी संबंधित असा अभ्यासक्रम आहे। त्याच्यानंतर पुढचा सहावा अभ्यासक्रम आहे बालक केंद्रित किंवा जीवन केंद्रीय अभ्यासक्रम। बालक केंद्रित किंवा जीवन केंद्रित अभ्यासक्रम। या अभ्यासक्रमामध्ये बालकाचे किंवा विद्यार्थ्यांचे जीवन हे मध्यवर्ती मानून हा अभ्यासक्रम तयार केलेला असतो। म्हणजे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं जीवन हे केंद्रस्थानी असतं म्हणूनच त्याला बालक केंद्रित किंवा जीवन केंद्रीय अभ्यासक्रम असे म्हणतात। हा अभ्यासक्रम लवचिक असतो, विद्यार्थ्यांच्या गरजानुसार बदलणारा असतो,
पण खऱ्या अर्थाने आज जर शिक्षणाच्या पद्धतीत पाहिलं तर अशा पद्धतीचा लवचिक अभ्यासक्रम कोणत्याही शाळेत राबवला जात नसल्याचं आपलं दिसून येतं। तरीसुद्धा थोड्याफार प्रमाणात काही शाळा बालक केंद्रित किंवा जीवन केंद्रित अभ्यासक्रम राबवणाऱ्या दिसतात। पारंपरिक पद्धतीने आजही शाळेत शिकवलं जातं। असं असलं तरी हा अभ्यासक्रम सर्जनशील विचारांना चालना देतो। विद्यार्थ्यांच्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरतो। प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा, अभिरुची, त्याची उद्दिष्टे या अभ्यासक्रमात विचारात घेतली जातात। आणि म्हणून बालककेंद्रित अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजा, त्यांची आवड किंवा अभिरुची ही विचारात घेतली जाते। विद्यार्थी अध्ययनात कार्यरत राहण्यासाठी त्याला प्रेरणा दिली जाते। तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याला अधिकाधिक प्रेरणा देण्याचं काम या बालककेंद्रित अभ्यासक्रमातून केलं जातं। आणि म्हणून अध्यापनाच्या ज्या काही योजना असतात किंवा शिकवण्यासाठी ज्या पद्धतीने आपल्याला योजना करावी लागते त्या लवचिक असतात। जसे विद्यार्थी असतील त्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या गरजानुसार हा अभ्यासक्रम बदलता ठेवता येतो। आणि म्हणून जीवनाला आकार देणारा हा विद्यार्थी केंद्रित किंवा बालककेंद्रित अभ्यासक्रम असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजे बालककेंद्रित अभ्यासक्रमामध्ये बालकाचं जीवन हे मध्यवर्ती असल्यामुळं त्याच्या जीवनाला आकार देण्याचं काम, त्याच्या अभिरुची आणि गरजा उद्दिष्टे विचारात घेऊन त्याला प्रेरणा देण्याचं काम असा लवचिक असणारा अभ्यासक्रम म्हणजे बालककेंद्रित किंवा जीवनकेंद्रित अभ्यासक्रम असतो। आणि शेवटचा अभ्यासक्रम आहे पायाभूत अभ्यासक्रम। पायाभूत अभ्यासक्रमालाच आपण मूलोद्योगी अभ्यासक्रम असं म्हणतो। जसं गांधीजींच्या तत्त्वज्ञानामध्ये आपण पाहिलेलं आहे, मूलोद्योगी अभ्यासक्रम हा कृतीवर आधारित असतो, उपक्रमावर आधारित असतो। मूलोद्योगी अभ्यासक्रमामध्ये शेती, घरकाम, लाकूडकाम, बागकाम याचबरोबर अंकगणित, इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान, आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र, चित्रकला इत्यादी विषयांचा समावेश होतो। म्हणजे जीवनामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, मग त्या वेगवेगळे व्यवसाय असतील किंवा सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास यासारखं असेल किंवा आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र यासारखे, चित्रकला यासारखे विषय असतील, यांचा समावेश पायाभूत अभ्यासक्रमात होतो। विद्यार्थ्याला या अभ्यासक्रमात स्वातंत्र्य असतं, म्हणजे जशा पद्धतीनं विद्यार्थ्याची आवड असेल त्या पद्धतीनं तो अभ्यासक्रम निवडू शकतो। विद्यार्थ्यांच्या आवड, गरजा, क्षमता तसेच परिसराची परिस्थितीचा विचार करून हा अभ्यासक्रमातून शिक्षण दिलं जातं। आणि म्हणून अभ्यासक्रमात उत्पादन कार्यात गुंतवून ठेवणारा आणि श्रमाला महत्त्व देणारा हा अभ्यासक्रम आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना उत्पादन कार्यात गुंतवून देऊन आणि श्रमाला महत्त्व असणारा हा पायाभूत अभ्यासक्रम असतो। समाजाच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची रचना केलेली असते। आणि म्हणून विद्यार्थी, शिक्षक व समाज यांच्या जीवनाशी संबंधित हा अभ्यासक्रम जोडला जातो। आणि म्हणून समाजाच्या जशा गरजा आहेत त्या पद्धतीनं याची रचना केलेली असते। शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थी विद्यार्थी यांच्या अंतरक्रियेतून अभ्यासक्रमाची ही अंमलबजावणी होत असते। आणि म्हणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमातून ज्ञान मिळावं, त्यांना श्रमाची प्रतिष्ठा समजावी किंवा श्रमाचं महत्त्व समजावं, उत्पादन कार्यामध्ये तो गुंतून राहावा आणि समाज जीवन आणि शिक्षक जीवन यांच्याशी त्याचा संबंध जोडला जावा, अशा पद्धतीचा हा पायाभूत अभ्यासक्रम म्हणजेच मूलोद्योगी अभ्यासक्रम आपल्याला दिसून येतो। म्हणून अभ्यासक्रमाच्या या विविध प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की हे वेगवेगळे अभ्यासक्रम वेगवेगळ्या परिस्थितीत राबवले जातात। म्हणून विषय केंद्रीय अभ्यासक्रम, उपक्रम केंद्रीय अभ्यासक्रम, अनुभव केंद्रीय अभ्यासक्रम, मूलभूत अभ्यासक्रम, सुप्त अभ्यासक्रम, बालक केंद्रित अभ्यासक्रम आणि पायाभूत अभ्यासक्रम असे 7 अभ्यासक्रमाचे प्रकार आहेत।